हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर प्रभात सा येणारा नवीन चित्रपट आदिपुरुष याचा टीझर आज लॉन्च झाला। टीझरमध्ये जे कॅरेक्टर दाखवले ते एकदम ॲनिमेटेड आहे, म्हणजे जसं की एलिटा बॅटल एंजल तुम्ही पिक्चर बघितला असेल त्याच्याचप्रमाणे हा आदिपुरुष पिक्चरही असणार आहे। बरं, काहीच प्रॉब्लेम नाही। जर तुम्ही जास्त म्हणजे पब्लिक इतकं नाराज झालं आहे, तुम्हाला सांगतो, मी कमेंट वाचत होतो, ती इव्हेंट चालला होता, तर इव्हेंटच्या वेळेस जेव्हा ती कमेंट खाली टाकत होती लोकं, त्यातले 90% लोकं जर नावं ठेवत होती, नावं ठेवण्याचे काय कारण नाही, पण आपण रामायण धावतो आहे म्हणल्यावर रामायण धावताना जर त्यातले राक्षसी धावत असताना यांनी चुका केल्या, कारण की राक्षस इतकं पांचाट असं दिसत्यात आहेत की ते राक्षस वाटतच नाही। त्याच्यात हे कार्टून चेहरा फक्त प्रभास, कृती सेनन आणि सैफ अली खान आणि हनुमान यांचंच रिअल वाटतं, बाकी म्हणजे जरा जास्तच कार्टूनिश झालं। आणि दुसरा विषय म्हणजे ह्याच्यात जर लोकांनी काय केलं होतं की जास्तच अपेक्षा धरल्या होत्या पिक्चरकडून, जसं प्रभास आहे म्हणल्यावर तुम्हाला तर माहिती प्रभास कुठल्या क्वालिटीचा ॲक्टर आहे, तर त्याच्यानुसार लोकांचे थोडे नाराज झाले, दुसरं काही नाही। आणि पिक्चर येणार आहे पुढल्या वर्षी, तर ह्या टीझरमुळे बराच पिक्चरवर प्रभाव पडेल, कारण की जर तुम्ही साधं जरी दाखवलं असतं कमी VFXचा वापर करून तरी लोकांनी पिक्चर खूपच आवडून बघितलं असतं, पण कार्टून म्हणल्यावर थोडी लोकं दबागतील, पण रामायणाच्या स्टोरीमुळे बघायला जाणार ही नक्कीच रामायण आणि प्रभास ही गोष्ट आहे, पण लोक मात्र जास्तच प्रमाणात नाराज केली ह्या ॲनिमेशननी, कारण की ॲनिमेशन बी जरा काय काय ठिकाणी असं वाटतच नाही की ॲनिमेशन आहे, काय काय ठिकाणी असं इतकं वाटतं की ॲनिमेशन हे एखाद्या कार्टूनपेक्षा भंगार, म्हणजे जसं की ती राक्षस गायब होत्यात असं तसं, जाऊ द्या, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।